भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे स्वातंत्र्याचा स्वराज्य महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम ग्रामपंचायत पहुरजिरा येथील 1080 घरांवर तिरंगा ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तिरंगा ध्वज ग्रामपंचायत प्रशासनाद्वारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंचायत समिती शेगावचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सतीश देशमुख, गटविकास अधिकारी BW चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पहुरजिरा गावात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीद्वारा प्रचार रथाचे गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने तिरंगा हातात घेऊन देशप्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणेच्या निनादात स्वागत शारदा मंगेश पारसकर सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती शेगावद्वारा प्रसारित प्रचार पत्रकाचे वाटप गावकऱ्यांमध्ये करण्यात आले. संपूर्ण गावात जनजागृती फलक लावण्यात आले. तसेच प्रचाराचा संपूर्ण गावांमध्ये रॅली काढून हर घर तिरंगा योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस, वंदे मातरम क्रीडा मंडळ, अशोका क्रीडा मंडळ, बजरंग व्यायाम शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत उपसरपंच शाईन बी सुलेमान शहा, ग्रामपंचायत सदस्य शालीग्राम पारसकर, शिवदास पारसकर, अनिता तळपते, अमोल पारसकर व गावातील गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती. अशी माहिती प्रशांत जामोदे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पहुरजिरा यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. आझादी का अमृत महोत्सव ग्रामपंचायत पहुरजिरा, पंचायत समिती सेगाव, जिल्हा बुलढाणा येथे आज रोजी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पहुरजिरा येथे प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन आम्ही केलेले आहे. त्यासाठी प्रचार व जागृतीकरिता प्रभात फेरीचे सफलतापूर्वक आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत पहुरजिरा येथे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचे जनतेला मी सरपंच सौ शारदा मंगेश पारसकर ग्रामपंचायत पहुरजिरा सर्व गावकऱ्यांना आवाहन करीत आहे. भारत माता की जय. विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव.